आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आजपर्यंत मला आपलं वाटायचं माझ्या पाच पाच मुलींना एकट्याने वाढवलंय, एकट्याने सांभाळलंय. आज अजिंक्य रावांकडे बघितलं वाटत प्रत्येकाची आपली आपली अशी एक स्वतःची लढाई असतेच. मी समजून घेऊ शकतो त्यांना, त्यांची काय तारांबळ होत असेल, उडत असेल, अगदी जाणवतंय मला. पर या सगळ्यामध्ये माझ्या वृंदाची केस अगदी नेटाने लढतायत, ते बघून खरंच कौतुक वाटतं मला त्यांचं. नाही नाही, चुकलंच चुकलंच आपलं. त्यांच्याबद्दल, त्यांच्या बायकोबद्दल आपण चुकीचाच अंदाज बांधले. खरंय मास्तर, मला सुद्धा ना तो माणूस चुकीचाच वाटायचा. त्याची बायको कामाच्या मागे लागली, काय काय बोललो बे आपण. खरंच हो, दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये काय दुःख वाढवून ठेवलेलं असत ना, काही वेळेला कळत नाही बे आपल्याला. हो, तुम्हाला सांगू का, आपल्या नशिबात काय वाढून ठेवेल तो देव, याबद्दलचे त्याचे निर्णय सर्रास चुकतात. मुलांच्या डोक्यावरचं आई बापाचं प्रेम कोणाचा एकाचा आधार गेला की कोण म्हणून पडतच ना. तुमची मुलं काय, माझ्या पाच पाच मुली काय, त्या कोलमडलेल्या छताखालीच त्यांचं बालपण गेलं ना. हा, माझी बर्फी सुद्धा प्राणाशिवायच वाढणार. हे चार दिवसात आपल्या काळजात घर केलेली शमिका सुद्धा तिच्या आईशिवाय जगते ना. असं संसाराचा गाळा ओढताना आईचं आणि बापाचं प्रेम एकत्र देणं इतकं सोपं असतं का? काय काय हा असा खेळ खेळून देवाला काय कसला आनंद मिळतो ना, मला खरंच कळत नाही. मास्तर, मी पण या आधी ना देवाला असाच दोष द्यायची, वेळ सारखी नावं ठेवायची. तर मला असं वाटतं बरं का, देवाचा तरी काय दोष आहे. आता मला सांगा, राजा दशरथाने जीव सोडला त्यावेळेला राम देव असून सुद्धा होता का जवळ आपल्या बापाच्या? सांग, बापाची माया मिळाली का त्याला? मुकलाच ना तो बापाच्या मायेला. तसच बाई कृष्णाच, कृष्ण जन्मला पण जन्मदात्री आई आणि बाप यांची माया बालपणी त्याला नाहीच मिळाली बाई. तरी पण मला आपलं असं वाटतं, वरती जो बसलाय ना त्यांनी कोणाच्याही आयुष्यातली देवकी जरी हिरवून घेतली तरी कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये यशोदा तो आणतोच त्यांच्या आयुष्यात. हा घ्या मास्तर, घ्या. तरी मला वाईट वाटत म्हणजे अजिंक्य रावांना जस त्यांच्या शमिकाला आता एकट्यानेच वाढवायला लागणार आहे, तसंच माझ्या वृंदाला सुद्धा बर्फीला एकट्यानेच वाढवावं लागणार. नाही पण हे खरंय बाई मास्तर, एकट्याने मुलं वाढवणं अवघड बाई, अतिशय अवघड. हे कळतच नाही हो की त्यांचं दुःख समजवून घ्यावं का त्यांच्या गरजा पुरवाव्या बाई. हो ना, परत आपण घरी नसताना ते त्यांचं विश्व कसं समजून घेत असतील, कसं घडवत असतील, याचाही अंदाज बांधता येत नाही आपल्याला. हो ना, नाही म्हणूनच मला वाटत मुलांच्या आयुष्यामध्ये आई आणि बाप दोघही असायला हवेत. बी रुजायला जशी माती लागते तशी सूर्याची उब सुद्धा हवी असते. आई नसल्यावर मूल बापाला सांगत येऊन, बापाला वेळ नसतो तेव्हा आईला येऊन बिलक का. पण या दोघांपैकी कोणा एकाचा आधार हिरावून घेतला जातो मात्र मागे जो राहतो त्याच्या जबाबदाऱ्या मात्र वाढतात, त्याचं धावणं वाढत. खरंय, मला सांगतो असाल तर ताई आपल्याला सगळं काही मुलांना देता येत, फक्त वेळ देता येत नाही, अजिबात देता येत नाही. नाही नाही, मुलांना एकट्यानं मोठं करणं कठीणच असत, फार कठीण असत.
सुमित जोशी नाही, त्याचा भाऊ नाही येत, आई येते सोडायला. हा नसेल, श्याम, श्याम कांबळे नाही, हर्षल पंडित. हर्षल पंडित नाही, पंडित नावाचा तर माझ्या पाचला कोणीच नव्हतं. नाही, रोहन बालावलकर नाही. काय गं उभा, काय झालं? कसले रेकॉर्ड चेक करतेस? कोणाची फी वगैरे राहिली आहे का? नाही, ते मी हे काय काय हे ते करत मुलांचे फोटोज कशाला बघतेस? ह्यातला कोणी आवडलाय का तुला? ताई, क्लास मधली सगळी मुलं लहान आहेत माझ्यापेक्षा. अगं मग चालतं अगं, आजकाल वयाने मोठ्या असलेल्या मुली सुद्धा चालतात लग्नाला. लहान माणसांवर प्रेम होऊ शकत नाही का? आजकाल आपल्यापेक्षा लहान असलेल्या माणसांवर सुद्धा प्रेम होत. ती काय प्रेम 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 लावलंय? तसं काही नाहीये, सांगितलं ना तुला. तसं काही नाहीये, मग रेकॉर्ड कशाला चेक करतेस? माझा एक स्कूल फ्रेंड आहे, त्याचा भाऊ आपल्या क्लासमध्ये शिकतो असं कळलं मला, म्हणून मी जस्ट चेक करत होते. मी आलेच. हा मुक्ता, बोल. ओवी ताई, आपण आभाला जे काही सांगितलं ना, त्याने ती खूप अस्वस्थ झालीय. आणि मी तिला मेसेजेसही केले, तिला सांगितलं की माझा भाऊ तुमच्या क्लासमध्ये आहे. काय? हो अगं, आता सगळं चेक करत होती, नाव चेक करत होती, तो कुठल्या क्लासमध्ये आहे, सगळे रेकॉर्ड चेक करत होती. आपल्या फिरकीमध्ये आपण गुंडाळली आम्हाला. काय ग मुक्ता, हा तिचं काय चाललंय? काय विचारू नकोस दादा, ही तुझी बायको आणि माझी बायको दोघी मिळून स्कॅम करतायत, स्कॅमर आहेत या, स्कॅमर. म्हणजे? म्हणजे तू 2 मिनिटं थांब, एवढा हिशोब होऊ दे माझा, मग सांगतो तुला, नाही तर चुकेल सगळं. बरं ओवी ताई, ऐक ना, आकाशला जरा इकडे पाठवून दे ना. हा तुझा पर्सनल प्लॅन आहे की नाही? हा माझा पर्सनल प्लॅन नाहीये, मी हे तुला सगळं नंतर.